ते काय बोलले मला माहिती नाही, पण मी वस्तुस्थिती मांडली आहे. या देशामध्ये सुडो सेक्युलरिझम हा अनेक पक्षांनी त्या ठिकाणी अंगीकारला आहे, आणि त्यामुळे त्यांच्याकरता सेक्युलरिझमचा अर्थ लांगूल चालन आहे. आणि देशामध्ये सातत्याने ही जी ओरड चालली आहे की कुठेतरी सांप्रदायिकता वाढती आहे, याचं कारण जर काही असेल तर या पक्षांनी ही जी काही लांगूल चालन केलं आहे, या लांगूल चालनामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उभी होते. आणि म्हणून त्याच्या प्रमाणासहित मी काल हे ट्विट केलेले आहेत. मला असं वाटतं की माझे ट्विट हे पुरेसे बोलके होते, त्याच्यावर आलेली प्रतिक्रिया त्याहीपेक्षा बोलकी आहे, त्यामुळे त्या ट्विटचं महत्त्व काय हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, त्याच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. हिंदी भी देवेंद्री जानना चाहेंगे, कल आपके ट्वीट के बाद से सियासत गर्म है कि आपने पवार साहब को या ये कहा कि हिंदुत्व को लेकर के सवाल किया. देखिए, सीधी बात यह है कि चाहे वो 370 का मुद्दा हो या कश्मीर फाइल का मुद्दा हो, लगातार ये कहा जाता है कि सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है. तो सांप्रदायिकता बढ़ाने का काम कौन करता है, ये मैंने स्पष्ट किया है. सूडो सेक्युलर इस प्रकार के जो आज ये कुछ पार्टियां तैयार हुई है, जो केवल अपीजमेंट करती है, और अपीजमेंट की राजनीति के कारण आज देश के अंदर उन्होंने इस प्रकार का एक डिवीजन का माहौल तैयार किया है, उसको मैंने अपने ट्वीट के माध्यम से सब प्रमाण खुला किया है. मुझे ऐसा लगता है कि मेरे ट्वीट्स जो थे वो बहुत स्पष्ट थे, उसके ऊपर और स्पष्टता देने की आवश्यकता नहीं है. देखिए, जो भी आशीर्वाद मिलता है वो आशीर्वाद ग्रहण करना चाहिए. बाकी हम तो नेता प्रतिपक्ष है और पूरी ताकत से काम कर रहे हैं, और जब तक इस पद पर है लोगों के को न्याय दिलाने के लिए काम करते रहेंगे. हाँ, ये ज़रूर है कि जो हमारे साधु संत हैं उनका आशीर्वाद ये हमेशा एक अच्छा मार्ग दिखाता है, सन्मार्ग दिखाता है. मला असं वाटतं की निराशेतनं ते अनेक गोष्टी बोलतात, त्यामुळे अशा गोष्टींची उत्तरं देऊ नये. ज्यावेळेस माणूस चांगल्या माइंड फ्रेममध्ये असतो आणि एखादी गोष्ट बोलतो, त्यावेळेस त्याला उत्तरं दिली पाहिजे. पण एखादा व्यक्ती निराशेतनं जर काही बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन वेळ काय घालवायचा. सुरू आहे, मात्र या ठिकाणी राज्यातले नेते म्हणतात की केंद्र सरकार हा कोळशाचा पुरवठा थांबवलेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये लोडशेडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. इतर राज्यांमध्ये किंवा काही काँग्रेस शासित राज्यांमध्येही लोडशेडिंग का नाही आहे, महाराष्ट्रामध्येच का लोडशेडिंग आहे. मला असं वाटतं की हे जे काही राज्यकर्ते इथले आहेत हे स्वतः इतके नाकर्ते आहेत, आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. हे लोडशेडिंग राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आहे, हे लोडशेडिंग केवळ राज्य सरकारमुळे आहे, हे लोडशेडिंग राज्य सरकारची जी काही नीती आहे त्याच्यामुळे आहे, हे या राज्य सरकारने लादलेलं लोडशेडिंग.